नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, काल आमच्या अजगणी गावचा हरिनाम सप्ताह होता आणि गेली 2 वर्ष हरिनाम सप्ताह झाला नाही, कारण कोविडची परिस्थिती आणि मंदिराचं बांधकाम चालू होतं। तर 2 वर्षांनी आम्ही गेलो होतो। हरिनाम सप्ताह म्हटला की दिंडी भजन असतात आणि काल पण दिंडी भजन होती। खास करून मुलांचं आणि मुलींचं असं एकत्रित दिंडी भजन होतं आणि हिवाळे गावातील छोटी मुलं आणि छोट्या मुली यांचं दिंडी भजन बघण्यासारखं होतं। पुढे तुम्हाला ते दिसेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। तर सुरू करूया आजचा ब्लॉग। आता मी मंदिराकडे पोहोचलो आहे आणि खालती दिंडी भजन चालू आहे। तर आता खालती जाऊन बघूया, लाइटिंग पण खूप छान केली आहे। इकडे सगळ्या दिंडी भजनांची नावं लिहिलेली आहेत, तर आधी आपण जाऊन देवाचं दर्शन घेऊया। इकडे आमच्या वाडीतली मंडळी भजन करत आहेत, तर आता आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया। मंदिराला सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे आणि थोड्या वेळाने आता इकडे दिंडी भजन चालू होणार आहे, तर ते आपण बघणार आहोत। आता आपण पावणाई देवीचं दर्शन घ्यायला आलोय। तर मित्रांनो, आता दिंडी भजन सुरू होत आहेत आणि आता कोवळ्याचा मेळा आहे, म्हणजे दिंडी भजन आहे आणि यांच्या मेळामध्ये मुलं आणि मुली दोघे पण आहेत। Thank you.
आता पंचारत निघते आणि पंचारत झाल्यानंतर परत मेळ सुरू होतील आणि हिवाळ्याची जी छोटी मुलं आली आहेत त्यांचा मेळ बघण्यासारखा असणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा। आणि आता पंचारत काढली जाते, तर ही पण नक्की बघा। आता पंचारत संपलेली आहे आणि आता परत भजन सुरू होतील। Oh,
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.